आज आपण बनवणार आहोत झटपट फक्त 1 कप दुधात ब्रेड रसमलाई आणि ती ही खूपच स्वादिष्ट आहे। तर चला सुरू करूया आजची आपली रेसिपी। त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइबचं बटन दाबा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, यानी तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपी बद्दल सर्वात आधी अपडेट्स मिळतील। तर प्लीज सबस्क्राइब करा। मी इथे कढई किंवा पॅन गॅसवर ठेवलेली आहे, त्यानंतर फ्लेम मीडियम ठेवून आपल्याला त्यात 1 कप म्हणजे 1 ग्लास दूध घालायचं आहे। फ्लेम मीडियम वरच ठेवायचं आहे आणि थोडीशी उकळ येऊ द्यायची आहे दुधाला। जसं हे दूध उकळेल त्यात आपण 1/2 कप साखर टाकणार आहोत। आणि जसं हे साखर वितळेल त्यानंतर यात आपण 1/2 चमचा वेलची पूड टाकणार आहोत। त्यासोबतच मी इथे 1/2 कप मिल्क पावडरचा वापर केलेला आहे। जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही दुधाचा प्रमाण थोडासा वाढवून मग 10-15 मिनिटं दूध आटवू शकतात, ज्याने तुम्हाला सेम कन्सिस्टन्सी मिळेल जशी आता आपण व्हिडिओमध्ये बघू शकतो। आता हे आपण मिल्क पावडर टाकल्यानंतर हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, ज्याने की यात कसलेही गुठले राहणार नाही। त्यानंतर यात आपण केसर दूध टाकणार आहोत 1 चमचा। जर तुमच्याकडे केसर दूध ही नसेल तरी चालेल, काहीही फरक पडत नाही, कारण की तुम्ही वेलची पावडर ऑलरेडी टाकलेली आहे तर तुम्हाला स्वाद मिळणार चांगला। आता आपण 2 मिनिटं उकळ काढून गॅस बंद करून टाकायचा आहे। साईड हे स्क्रॅच करून घेतलं तर अतिशय उत्तम, त्यांनी अजूनही थिकपणा येतो तुमच्या रसमलाईमध्ये। आता हे गॅस बंद करून थंड करत ठेवायचं आहे मिश्रण, थंडगार केला तर अति उत्तम। आता आपण इथे ब्रेडची स्लाइस घेतला आहे, तर एका कटरनी किंवा अशा एका ग्लासाने ज्याला काट असेल त्यांनी असा गोल आकार कापून घ्यायचा आहे। आणि हे उरलेले तुम्ही ब्रेड क्रम्स बनवू शकता, स्लाइस उरले ते। त्यानंतर हे असे 4 अरेंज करायचे आहेत आणि आपण जे थंड मिश्रण ठेवलेले आहे ते त्यावर घालून घेऊया। आता हे ब्रेड सोसून घेईल सगळं हे मिश्रण, ज्यानी ह्याची जी टेस्ट आहे ती खूपच छान लागते। त्यानंतर यावर आपण थोडं गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूटचा वापर करणार आहोत। तुम्हाला हवं नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूटचा वापर नाही केला तरी चालेल, ऑप्शनल आहे कम्प्लीटली। माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबतच बेल आयकॉनही प्रेस करा।